विद्यार्थी मित्रांनो मागच्या घटकामध्ये आपण सूट व कमिशन या संकल्पना समजून घेतल्या. आता आपण उपघटक सूट या वाचक उदाहरण पाहू. विद्यार्थी मित्रांनो दिलेले उदाहरण तुम्हाला दिसत आहे. एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. याचा आपल्याला छापील किंमत दिली तुम्हाला 360 रुपये. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा सूट किती कमावली बघा. याच्यामध्ये तुम्हाला तीन किंमत दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणती छापील किंमत दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला शेकडा सूट विचारलेली आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आता याच्यामध्ये आपल्याला तीन किंमती फार महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, नेहमी सूट ही नेहमी शेकडेवारीशी संबंधित असते. सूट या घटकावरचं कोणतंही उदाहरण असू द्या, ते कोणतंही सूत्र न वापरता आपण अशा किंमती सोडवणार आहोत की तुम्हाला त्या ठिकाणी ती चुटकीशी सोडवता येईल. बघा तर आपल्याला आपण तीन किंमती महत्वाचे आहेत ते आपण आधी तक्त्याद्वारे पाहू. बघा छापील किंमत, विक्री किंमत व सूट. आता बघा आपल्याला हा तक्ता दिलेला आहे, याच्यामध्ये छापील किंमत किती दिलेली आहे आपल्याला ते आपण लिहू 360. आता आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे तर दुकानदाराने 306 रुपयाला ते विकले पण याच्या सुरुवातीला आपल्याला विक्री किंमत जी दिलेली ती आपण इथे लिहून घेऊ. बघा 360 रुपये छापील किंमत आहे, विक्री किंमत 306 रुपये. याचा अर्थ आपल्याला सूट लगेच काढता येते. काय करावं लागेल आपल्याला, 306 मधून 306 आपण वजा करावं लागतो. आपल्याला 306 मधून 306 रुपये वजा केले तर ते आले 354 रुपये आले बरोबर. म्हणजे आपण सूट काढले पण याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्याला उत्तर मिळालं नाही, तर आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. आता शेकडा सूट काढण्यासाठी आपल्याला 100 रुपये द्यावं लागतील कारण की आपल्याला शेकडा सूट काढायचे 360 रुपयावर आपल्याला 54 रुपये सूट मिळालेली आहे. पण आपला प्रश्न काय आहे, आपल्या 100 रुपयावर सूट किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे, त्या आपण आता काढणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण एक्स मारू त्या ठिकाणी. आता बघा आपल्याला शेकडा सूट विचारलेली आहे, अगदी सोपं आहे. आता आपल्याला या विक्री कॉलमचा आपल्याला इथं काढीमाध्यम काही संबंध नाही, आपला रोल फक्त एवढा इथपर्यंत होता विक्री किंमतीशी. आता आपल्याला कोणाची घ्यायची आहे, छापील किंमतीशी आणि सूटशी. तर या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. बघा तिरकस गुणाकारावर आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. काय करावं लागेल, 360 गुणिला एक्स बरोबर 54 गुणिला 100. आपल्या गणिताच्या नियमाप्रमाणे आपण एक्स काय करू, स्थिर ठेवू. काय करू मग, 54 गुणिला 100 भागिले 360. बघा 10 गेला, 10 गेला, 18 गुणिले 36, 18 3 54 बरोबर. 2 1 2 2 5 10 म्हणजे आपलं उत्तर आलं 15. हे 15 शेकडा सूट आहे. शेकडा सूट आपण नेहमी टक्केवारीशी निगडीत असते. शेकडा सूट बरोबर या ठिकाणी 15%. अशा प्रकारे आपण कोणतंही सूत्र न वापरता अगदी जलद पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. मग ते सूत्रवरचं असेल, कमिशनवरचं असेल. आता पुढचं उदाहरण आपण कमिशनचं घेऊ. धन्यवाद.